संजय राऊत थुंकले, संजय राऊतांची शिवीगाळ, संजय राऊतांची जीभ घसरली, या संजय राऊतांचं करायचं तरी काय? हा बडबडतोय आणि चार टाळकी टाळ्या वाजवताय म्हणून परत परत बडबडतोय. स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या संजय राऊत यांचं तोंडाचं गटार घाण सोडण्याचं काम काही थांबवत नाही. पूर्वीपासून वाचाळ असणारे हे राऊत राज्यात हिंदुत्ववादी सरकार आल्यापासून दर दिवशी वाटेल ते बोलण्याची मुक्ता फळक फेकत असतात. मुक्ता फळक केवळ विरोधकांवर नाही तर सोयीच्या राजकारणासाठी बनवलेल्या महाभकास आघाडीतील मित्रावर देखील झाडत असतात. कधी आमदारांचं बळी देणार अशी धमकी देणारे पण राऊत, तर कधी आमदारांच्या वैयक्तिक कौटुंबिक आयुष्यावर हीन पातळीवर जाऊन टीका करणारेही राऊत. आज शिवसेना प्रमुख असते तर संजय राऊतला सामनातून हकललं असतं. आता मुंबईकरही बोलू लागले, पण वर्ष झालं राऊत सुधारतच नाहीये. या बडबडीचा पूर्वी फक्त कंटाळा यायचा, आता संताप आलाय. वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध असणारे संजय राऊत यांनी आता पत्रकार परिषदेत केलेला प्रकार अवघ्या महाराष्ट्राच्या तळपायाची आग मस्तकात नेणार आहे. मनाला येईल तसं बोलायचं आणि मी सांगतो तेच खरं असं वागणारे संजय राऊत आता दिवसेंदिवस नाही, तासनतास नाही, क्षणाक्षणाला आपली पातळी घसरवत चालले. मुळात महाराष्ट्राच्या राजकारणातील असभ्य भाषा म्हणजे संजय राऊत हे आता सगळ्यांनाच कळून चुकलंय. दर दिवशी सकाळी उठून शिमगा करणं आणि शिवीगाळ करणं या व्यतिरिक्त संजय राऊत दुसरं करतात काय? पण आता मात्र स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या संजय राऊत यांनी केलेला प्रकार किळसवाणा आहे. समोर माध्यमांचे कॅमेरे असताना हे महोदय चक्क थुंकले. होय, हे खरंय, संजय राऊत आज पूर्ण भंजाळलेत. बघा त्यांनी काय केलं. स्वतःच्या सोयीचे प्रश्न विचारून पत्रकारिते मुलाखत बाज अशी ओळख मिरवणाऱ्या संजय राऊत यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केलेला सवाल चांगलाच जिव्हारी लागलाय. उद्धव ठाकरे उन्हाळा वाढल्यावर परदेशात पळतात, हा दावा खरा आहे का? हे राऊत यांना विचारतात संजय राऊत उत्तर देण्याऐवजी चक्क प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवरच थुंकले. मराठी मीडियालाही जनता वारंवार नका जाऊ नका जाऊ असं सांगूनही परत परत तिकडे जायच्या वृत्तीबद्दल काहीच कसं वाटत नाही हे त्यांनाच ठाऊक. पण आता या सगळ्याचा किळसवाणा प्रकार समोर आलाय, ज्याच्या दारावर तुम्ही सकाळीच बूम कॅमेरे घेऊन जाता आणि तो तुमच्यावर थुंकतो, तरी परत परत मराठी मीडिया या थुंकबाज पत्रकाराकडे जातच राहणार का? मराठी पत्रकारितेला एक दर्जा आहे आणि तो राऊत यांच्यासारखी टपरी भाषा वापरून आलेला नाही. पण स्वतःची मगरुरी आणि तोंडाला येईल ते बरळणं हे किती दिवस चालणार? याआधी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदेचे कुटुंबीय आणि आता श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत तुम्ही फक्त विधान करत नाही तर तुमची लायकी स्वतःहून उतरवता. बाकी संजय राऊत सूर्यावर थुंकलात तुम्ही, तुमच्या तोंडावरच ती थुंकी पडणार. कारण पत्रकाराचा प्रश्न होता उद्धव ठाकरे शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला हजर न राहता परदेशात का पळाले. पुन्हा पहा काय केलं मराठी न्यूज मीडियानं डोक्यावर बसवलेल्या संजय राऊतांनी. कधी लोकप्रतिनिधींना, कधी अभिनेत्रींना, कधी नेत्यांच्या कुटुंबातल्या लोकांना शिव्या देणं. राऊत महाशय आवरा स्वतःला, तुम्ही जे करताय त्याला आता महाराष्ट्राच्या राजकारणात आचरटपणा म्हणतात. तुम्हाला सांगणारं कोणी नसेल तरी तुमचा आचरटपणा महाराष्ट्रातल्या कुटुंबातील लोकांना बघावा लागतोय. आपल्या नेत्याचं कान भरणं आणि लोकांसमोर येऊन शिवीगाळ करणं या व्यतिरिक्त संजय राऊत करतात तरी काय? संजय राऊत अजून वेळ गेली नाहीये, सुधरा, कारण आता पाणी डोक्यावरून चाललंय. पण आता आम्ही नाही तर तुमचा शिल्लक असलेला पक्ष संपवणार आहात तुम्ही, एवढं नक्की. सुधराव राऊत सुधरा, लोकांनी तुम्हाला हाकलायचं, आज सुधरा.